70 आणि 80च्या दशकात माझा कोंबरा कोणी मारियला आणि माझ्या कोंबड्याची शान या लोकगीतांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता. टोपल्याखाली असून सुद्धा सूर्य उगवताच आरवणारा एरवी या कोंबड्याला वर्षभर शक्यतो कुणीही विचारणार नाही, पण गटारीला याचा भाव आणि ऐट काहीशी चढलेलीच असते. मटण झक मारेल अशी काहीशी चव आणि सर्दी खोकल्यावर याचे कडण म्हणजे कालवण एक प्रकारे उत्तम औषध आहे. तर असा हा ऐटदार आणि चवदार कोंबडा गटारीला नसेल तर गटारी काही झाल्यासारखी वाटत नाही. चला मग यंदाच्या गटारीला आपणही बनवूया देशी कोंबड्याचं कालवण. देशी कोंबड्याचं कालवण बनवण्यासाठी आपल्याला लागेल एक देशी कोंबडा, साधारणतः 1 ते 1.25 किलोचा. वाटण्यासाठी 3 चमचे धणे, 1.5 चमचा जिरे, 1 चमचा शहाजिरे, 2 चमचे खसखस, 5 ते 6 लवंगा, 7 ते 8 काळी मिरी, 1 चक्रीफूल, 2 जावित्री, 2 दालचिनीचे तुकडे, 2 तमालपत्र, 10 ते 12 सुक्या लाल मिरच्या आणि 2 कांदे. फोडणीसाठी 2 कांदे, 3 ते 4 काळी मिरी, 3 ते 4 लवंगा, 1 चमचा शहाजिरे, 2 दालचिनीचे तुकडे, 2 तमालपत्र, 1.5 चमचे घाटी मसाला, 1/2 वाटी बाजरीचं पीठ, 1 लिंबू, 1 चमचा हळद, चवीपुरतं मीठ आणि फोडणीसाठी तेल. सर्वप्रथम कालवणासाठी वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी एका पॅनमध्ये थोडंसं तेल तापवून वाटण्यासाठी घेतलेला सर्व अख्खा गरम मसाला छान खरपूस सुवास सुटेपर्यंत भाजून घ्या. यानंतर कांदाही अशा प्रकारे थोडंसं तेल टाकून काळसर होईपर्यंत भाजत राहा. आता भाजलेली सर्व जिन्नस एकत्र करून याचं बारीक वाटण वाटून घ्या. यानंतर चिकनला हळद, मीठ, लिंबाचा रस, आपण तयार केलेलं वाटण आणि घाटी मसाला लावून घ्या. आणि या मसाल्यात चिकन किमान 2 तास मुरू द्या. दोन तासानंतर एका खोलगट भांड्यात तेल तापवायला ठेवा. तेल तापलं की मग त्यात फोडणीसाठी घेतलेला सर्व अख्खा गरम मसाला घाला व 2 ते 3 मिनिटं भाजून घ्या. यानंतर तेलात बारीक चिरलेला कांदा घाला आणि सोनेरी रंगावर परता. कांदा भाजत आला की मग यात मुरवत ठेवलेलं चिकन घाला व 5 ते 7 मिनिटं तेलावर छान परतून घ्या. चिकन छान भाजत आलं व मसाला तेल सोडू लागला की मगच यात 4 ग्लास उकळतं गरम पाणी घाला आणि किमान 1/2 तासासाठी हे चिकन शिजू द्या. चिकन शिजेपर्यंत तव्यात बाजरीचे पीठ कोरडं भाजून घ्या. बदामी रंगावर खमंग सुवास सुटेपर्यंत बाजरीचं पीठ भाजायचं आहे. आता भाजलेलं पीठ एका वाडग्यात काढून घ्या व त्यात थोडं थोडं पाणी घालून
हाताने पीठ कालवून घ्या व याची घट्ट सर पेस्ट तयार करून घ्या। बाजरीची ही पेस्ट लगेच कोंबड्याच्या कालवणात घाला आणि छान ढवळून एकजीव करून झाकण लावून हे कालवण आणखीन 10 मिनिटे शिजू द्या। दहा मिनिटांनंतर हे कालवण तपासून पहा, बाजरीच्या पिठाने कालवणाला छान घट्टपणा आलेला दिसेल। आता चिकन शिजलं की समजा तयार झालं देशी कोंबड्याचं कालवण। मग काय, बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत या कोंबड्यावर ताव मारा आणि आपली गटारी साजरी करा।